आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. नाशिकमध्ये आजपासून 15 दिवस शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये मनाई आदेश लागू. परवानगीशिवाय मोर्चा आंदोलन निदर्शनं करण्यास मनाई. आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा. पुण्याच्या जांभळवाडी दरी पुलावर टेम्पो कंटेनर आणि बसमध्ये अपघात. अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी. काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत. चहासाठी शस्त्रक्रिया अर्धवट सोडणाऱ्या डॉक्टरला नोटीस. नागपूरच्या खात प्राथमिक आरोग्य केंद्रामधला प्रकार. डॉक्टर तेजराम भलावी यांना बजावली नोटीस. काळंबावाडी धरणातून कोल्हापूरला अखेर पाणी पोहोचलं. आमदार सतेज पाटील, ऋतुराज पाटील, जयश्री जाधवांच्या हस्ते जलपूजन. राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवपदी निवृत्त सनदी अधिकारी सुरेश काकाणी यांची नियुक्ती. याआधी काकाणी होते ऑरिक सिटी उपक्रमाचे एमडी. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं पुढील वर्षाचं संभाव्य वेळापत्रक जाहीर. राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 28 एप्रिल तर अराजपत्रित पूर्व परीक्षा 16 जून 2024 रोजी होणार. सौर पंप बसवण्यामध्ये महाराष्ट्र नंबर 1. राज्यामध्ये 71,958 पंप बसवले. शेतकऱ्यांना दिवसा सिंचनाकरता येण्यासाठी पीएम कुसुम योजनेद्वारे सौर पंप बसवण्याचं काम सुरू. कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या खजिन्यामध्ये 1 कोटींपेक्षा जास्तची भर. उत्सव काळामध्ये 15 लाख भाविकांनी घेतलं दर्शन. सोन्या चांदीचे दागिने सुद्धा दान. दिवाळीमध्ये फटाके फोडण्यावरील निर्बंध आणखी कडक. मुंबईकरांना आता केवळ 2 तास फटाके फोडता येणार. रात्री 8 ते 10 या वेळेमध्ये फटाके फोडण्याची मुभा. हायकोर्टाचा निर्देश.